आपले एक नेते आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथं काम आहे खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही हे पण खरंय. पण त्यांना म्हणाव जरा दमानी दमानी फार गाडी फास्ट चालली. फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल कोलमडून पडेल कळायचंही नाही. मला वाटलं अजित दादामध्ये फार हिंमत आहे लढवाई असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यावर एवढा फरक पडला. फक्त एक दौरा झाला माझा, अजून माझे दौरे बाकी आहे. एक दौऱ्यामध्ये अजित दादांना इतकी भीती वाटायला लागली आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. अजित दादामध्ये एवढी हिंमत नाही आहे अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात. खरं तर जनता ठरवतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये युती राहू नये. कधी राष्ट्रवादी काँग्रेस 75 वर गेली नाही. ते काय करेक्ट कार्यक्रम करतात? जनतेच्या हातात असतं कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. आणि आम्ही लोकांना अपील केली आहे बारामतीमध्ये की बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नाही आहे. बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही आहे. आणि मी दाव्याने सांगतोय बारामती शहर सोडून संपूर्ण लोकसभेमध्ये अजित दादाच्या आणि यांच्या वागण्याबद्दल लोकात प्रचंड नाराजी आहे. हुकुमशाही मोगलशाही सारखं राजकारण चालू आहे. आणि त्यामुळं जशी माझी एंट्री झाली तेव्हापासनं अजित दादांना भीती वाटताय. आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. त्यांच्यामध्ये ही हिंमत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची. त्यांचा किंवा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे.